तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन। प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टींचं सेवन केलं तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम वेगळा होतो। असं नाहीये की एखादा त्रास जर मला झाला तर तो दुसऱ्याला होणार नाही। आपल्या शरीरावर आपण जे काही खातो, जे काही पितो, त्याचा कळत नकळतपणे काही ना काहीतरी दुष्परिणाम होत राहतात। आणि त्यातल्या त्यात आपण बऱ्याचदा अशा गोष्टींचं सेवन एकत्र करतो जे आपल्याला माहीतच नसतं की त्याचं सेवन एकत्र करू नये, आणि त्याची कारण देखील आपल्याला माहित नसतात, त्यामुळे आपल्या शरीराला आतून बरेच त्रास होत राहतात। मी बऱ्याचशा व्हिडिओज वरती असे कमेंट वाचलेत की आम्ही हे सगळे उपाय करूनही आमच्या पोटात गॅस होतं, आमच्या पोटात कळ मारते, किंवा तर आम्हाला खूप त्रास होतो। या मागचे कारण हेही ठरू शकतं की कोणत्या गोष्टींचं सेवन एकत्र करू नये, कोणते पदार्थ एकत्र खाऊ नये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणते पदार्थ एकत्र खाणं टाळावं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जेवणामध्ये किंवा जेवणानंतर लगेचच अति थंड किंवा अति गरम पेय घेऊ नये। यामध्ये आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी ह्याचा समावेश असतो। बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा कॉफी प्यायची सवय असते, तर ती मोडा। किमान 2 तासांचं अंतर ठेवा आणि मग त्याचं सेवन करा। दुधासोबत दही, मीठ, चिंच, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे यासारखे पदार्थ हानिकारक ठरू शकतात। शिवाय फणस किंवा तळलेले पदार्थ, वांगी, अंडे, मांस, मच्छी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देत नाहीत। दोघांनाही पचायला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो। यामुळे जर तुम्ही कांदा आणि दूध एकत्र घेत असाल तर त्यामुळे त्वचारोग होण्याचा धोका वाढतो, किंवा आंबट फळे आणि दूध एकत्र घेत असाल तर पोटाचे विकार होऊ शकतात। दुधाप्रमाणे दह्याबरोबर सुद्धा फळे खाऊ नयेत, त्याने कफाचा उद्रेक होतो। शिवाय कफ फुफ्फुसात जाऊन बसतो आणि इन्फेक्शनचा धोकाही वाढतो। दही आणि उडीद एकत्र खाणं सुद्धा खूप घातक ठरू शकतं, त्याने अचानक रक्तदाब वाढतो, हृदय विकार देखील होतात। त्यामुळे ज्यांना दही वडे खायला आवडतात त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, ते खाणं आरोग्याला अतिशय घातक ठरू शकतं। टोमॅटो व काकडीची एकत्र कोशिंबीर करणं काही शहाणपणाचं नाहीये, तर त्यामुळे पोट फुगतं, प्रचंड गॅस देखील तयार होतो, यामुळे ह्याचे सेवन एकत्र करणं टाळा। जमल्यास फक्त काकडीचं सेवन करा, किंवा फक्त टोमॅटोचं किंवा टोमॅटोचं ज्यूस ह्याचं सेवन करा, पण एकत्र त्याचं सेवन करू नका। फळांचं सेवन करत असाल तर त्यासोबत भाज्या खाऊ नये। म्हणजे काय? तर म्हणजे जर तुम्ही जेवताय तर जेवतानाच फळांचं सेवन करू नका। फळे जेवणाच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर खावीत, त्यामुळे तुम्हाला भूकही जास्त लागत नाही आणि तुमचा दिवसभर आहार देखील समतोल राहतो आणि तो पचतो देखील व्यवस्थित। थंड फळे किंवा थंड पाणी चहा सोबत कधीच घेऊ नका। बऱ्याच जणांना ती सकाळच्या वेळेला सवय असते की त्यांना जर ते चहा घेत असतील तर त्यानंतर ते ज्यूसही घेतात, किंवा थंडी फळं असतील ते देखील खातात, तर ते करू नका। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता। लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत ऑक्सिजन।